आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करणारे आमचे मित्र नाव कांतीलाल, आडनाव कडू, वागायला कधी गोड, आडनावाप्रमाणे कडू म्हणणार नाही मी, पण फटकळ असलेले कांतीलालजी कडू आमचे खऱ्या अर्थानं मित्र आहे. काही मी मगाशी म्हटलं तेव्हा तुमच्या दोघांचं संभाषण तुम्ही सत्कार अनाऊन्स करताय आणि मी सत्कार करते त्याच्यात मला आनंद आहे किंवा ते माझा सत्कार करणारा आनंद आहे असं म्हटले. कांतीलाल कडूंनी हा कार्यक्रम आयोजित केलाय, असे अनेक कार्यक्रम त्यांनी आयोजित केले. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही काम करत असताना, ते काम करत असताना, स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना खूप काम करायला लागलं, पण हे काम करताना आमचं पाठबळ किंवा आमची शक्ती जी वाढवली ती खऱ्या अर्थानं आपल्या पालकमंत्री, आपल्या जिल्हाधिकारी आणि शहरामधील नागरिक यांनी आमच्या नियमांचं पालन करणं, यामुळं खऱ्या अर्थानं या आपल्या कोरोनाच्या नियंत्रणात आपलं यश आलेलं आहे. यात नक्कीच काही वेळेस सामाजिक कार्यकर्त्यांना, काही वेळेस प्रशासनाला, काही वेळेस लोकप्रतिनिधींना मात्र योग्य सूचना, योग्य निर्देश आम्हाला शासनाचे मिळाले, पालकमंत्र्यांचे मिळाले आणि त्यामुळंच आपण उपजिल्हा रुग्णालय जे आपलं नव्यानं सुरू झालं होतं त्याच्यात अनेक सुविधा देऊ शकलो. मनुष्यबळ कमी होतं त्यांना वाढीव मनुष्यबळ देऊ शकलो, सुविधा कमी होत्या वाढीव सुविधा देऊ शकलो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण या सुविधा निर्माण करत असतानाच इंडियाबुलची व्यवस्था असेल, 81 इंच 100 बेडची व्यवस्था असेल, टीआरा हॉलची 150 बेडची व्यवस्था असेल, 250 बेड आपण कुठल्याही प्रकारचं सरकारी व्यवस्थापन किंवा अधिकारी कर्मचारी उपलब्ध करून घेण्याच्या ऐवजी आपल्या स्तरावर उपलब्ध करून स्थानिक डॉक्टर्स, स्थानिक नर्सेस यांचा वापर करून ती चालवली आणि आजपर्यंत आपण कोरोनाला नियंत्रण मिळवण्यासाठी यशस्वी झालो. हे सर्व करताना नक्कीच कष्ट लागले, परंतु आमचा नेहमीचा कामाचा भाग जरी नसला तरीसुद्धा खर्चाची उधळपट्टी होऊ न देता लोकांना कशी सेवा देतील हे फोकस महानगरपालिका माध्यमातून आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून केल्यामुळं आपल्याकडं खर्च कमी मात्र रिझल्ट जास्त मिळालेले आहेत. आणि हे काम करताना आम्हाला खऱ्या अर्थानं जे प्रोत्साहन माननीय पालकमंत्री महोदयांनी दिलं, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना प्रोत्साहन दिलं, त्यामुळे सर्वजण आपण यशस्वीरित्या काम करू शकलो. या प्रसंगी मी त्यांचा खऱ्या अर्थानं ऋण व्यक्त करतो. स्थानिक पातळीवर लोकांना प्रोत्साहन देणं, डॉक्टरांना सल्ला देणं, पेशंटला ज्यादा वसुलीसाठी सहकार्य करणं, वेळप्रसंगी स्थानिक पातळीवर जाऊन लोकांना सहकार्य करणं अशा प्रकारच्या बाबी कांतीलाल कडू यांनी केल्या आणि त्यामुळे नक्कीच लोकांनाही त्याचा रिलीफ मिळाला. काम एकच होतं, करण्याची माध्यमं वेगळी होती, पण हे करत असताना हेतू एकच होता की लोकांना मदत व्हावी, कोरोनाच्या साथीच्या काळामध्ये लोकांना सहकार्य व्हावं हे करताना सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्यामुळं कांतीलाल कडूंचंही खऱ्या अर्थानं मी इथं अभिनंदन करतो, कौतुक करतो की अशा प्रकारची जर कृती होत राहिली तर नक्कीच जी अरिष्ट भविष्यात येते त्याला आपलं नियंत्रण मिळवता येईल. तर या कार्यक्रमामध्ये कांतीलाल कडूंनी मला बोलवलं, मला सन्मान पण केला आणि त्या सन्मानाच्या प्रसंगी आपला सन्मान करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द पुरे करतो. और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.